विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे। सध्या साताऱ्यातही अनेक उमेदवार जे आहेत ते निवडणूक रिंगणात उतरलेले पाहायला मिळत आहेत। साताऱ्यातील प्रसिद्ध असे कवी मनाचे नेते तसेच बिग बॉस फेम डॉक्टर अभिजित विचुकले आपल्या सोबत आहेत। ते सुद्धा यावेळी निवडणूक लढवणार आहेत। नेमकी ही निवडणूक कोणत्या विधानसभा मतदारसंघात आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत। नेमकं कशा पद्धतीचं नियोजन आहे, यावेळी तुम्ही नेहमीप्रमाणे निवडणूक लढवताय, नेमकं कुठं नियोजन आहे? अगदी 2019 साली आपण त्या ठिकाणी एक प्रयोग केला होता। वरळीमध्ये आदित्य ठाकरे अशी लढत आमची झाली होती, परंतु माझ्या मातृभूमीमध्ये आता या संपूर्ण 262 सातारा जावळी मतदारसंघातील मतदारांना एक सुवर्ण संधी मी माझ्या रूपाने देतो आहे। 2004 2009 2014 आणि 2024 मी आता पुन्हा नव्याने ब्रँड डॉक्टर अभिजित विचुकले तुमच्या विकासासाठी या ठिकाणी विद्यमान आमदार आणि माझी लढत तुम्हाला बघायला मिळेल। ही पारंपरिक होती आणि समोरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठला उमेदवार येईल याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, पण यावेळेला साताऱ्यातील संपूर्ण मतदारसंघातील मतदारांना एक कळकळीची विनंती करतो। उदयनराजेंचा ज्या पद्धतीने एकदा तुम्ही सगळ्यांनी मिळून सातारा लोकसभेला पराभव केला होता, त्याच पद्धतीनं ह्यावेळेला माझा विजय करा। मी कुणाचा पराभव करा असं म्हणणार नाही, पण त्यांनी काय केलं काय नाही हे सगळं तुम्हाला माहिती आहे। आणि मी 283 आमदारांमध्ये जाऊन बसलो तुमच्या मतांमुळं, तर तुमचं तर सोनं करीनच, पण 287 आमदारांमध्ये या राजधानी साताऱ्याचा ठसा उमटवल्याशिवाय मी राहणार नाही। कारण मी कुणाच्या पाठीमागं फिरत नाही, माझी स्वतंत्र आयडियॉलॉजी आहे, माझे स्वतंत्र इतिहास आहेत, माझी स्वतंत्र संकल्पना आहे, कल्पना आहे। मी कुठल्या पक्षाच्या पाठीमागं तिकिटासाठी फिरत नाही आणि तो पक्ष काय वागवतो यांना हे मला माहिती आहे ऑलरेडी। म्हणून मी एकच सांगतो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, तुम्ही मतं विकू नका, ह्या संपूर्ण नेत्यांना घरी बसवा आणि तुमच्या बहुमोल मतानं प्रचंड मताने मला ह्यावेळेला विधान भवनात पाठवा, जेणेकरून मी साताऱ्याची अस्मिता राखेन। मला एक सांगा, विकास कामांचे कोणकोणते मुद्दे आता सध्या तुम्ही समोर ठेवलेले आहेत सातारा विधानसभामध्ये? संतोष, या ठिकाणी एक प्रश्न मी विचारतो की साताराचा विकास झालाय का? पत्रकार म्हणून तुम्हीच मला उत्तर द्या। हे दोन्ही राजे फक्त भांडत राहिले, कार्यकर्ते डोके फोडत राहिली, यांच्या मनात आलं की यांनी मनोमिलन करायचं, यांच्या मनात आलं की सोयीचं राजकारण करून नगरपालिकेला विभक्त व्हायचं। सर्वसामान्यांना रोटीरोजीचा प्रश्न नाही आहे, MIDC बंद आहे, काय तुम्ही करताय हे मला सांगा। आणि मी ज्या पद्धतीनं माझ्या मनगटानं ब्रँड बिचुकले झालो, त्यामुळं मी कुणाचा मिंदा नाही आहे आणि ह्या गोष्टीची दखल गुलामगिरीतनं मुक्त व्हा। तुमचे विचार जोपर्यंत गुलामगिरीचे आहेत, अरे हू दे त्याचाच मुलगा आमदार, अरे हू दे त्याचा नातू, अरे तुमच्या पोरांना खायला अन्न नाही हे मतदारांना मी सांगतोय। अभिजित बिचुकले आले, नवी उमेद येईल, नवी आशा येईल, नवी धोरणं येतील आणि महाराष्ट्रामध्ये साताऱ्याचा खऱ्या अंतानं त्या ठिकाणी डंका वाजला जाईल। हे होते डॉक्टर अभिजित विचुकले, कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।